नमस्कार, अनविकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी लाडू. ते कसे बनवायचे ते पाहूया. इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत, हे बघा, एक वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त गूळ घेतलेलं आहे. हा पिवळा गूळ आहे, असे काप करून घेतलेले आहेत मी. पाव वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी शेंगदाणे भाजून आबडदोबड असे थोडेसे फार ठेवलेले आहेत, हे बघा. आणि इथे मी वेलची पुडं घेतलेली आहे, ती साखरेमध्ये मिक्स करून मी वाटून घेतलेली, अशी वाटत नाही म्हणून तसं करून घेतलेलं आहे. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. कढई आपण एकदम लो फ्लेमवर हे तीळ प्रॉपर आपण भाजून घेणार आहोत लालसर होईपर्यंत. बघा अशा प्रकारे मस्त तीळांचा असा तडतड आवाज आला की आपण गॅस बंद करणार आहोत. तोपर्यंत प्रॉपर असं मिक्स करून घेऊया. संक्रांत म्हणली की ती आपण घरी बनवतोच लाडू, अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवा. खूप छान होतात आणि क्रिस्पी पण खूप छान होतात, कुठेही कडक होत नाही. आणि मेजरिंग तुम्ही फिक्स ठेवा, एक वाटी जर घेतला असेल तर त्याच वाटीने तुम्ही हे घ्या गूळ, म्हणजे एक वाटी तुम्ही तीळ घ्या तर अर्धी वाटी गूळ घ्या. आणि जर तुमचं हे जर गूळ हे नसेल, काळा गूळ असेल तर तो खूप चिकट असतो, तो थोडासा कमी घेतला तरी चालेल, कारण तो खूप गोड पण असतो. आणि हा गूळ जरा कमी गोड असल्यामुळे आपण थोडासा जास्त घेत आहे. एक चमचा मी तूप टाकलेला आहे, हे बघा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण आता तूप थोडंसं गरम झालं की आपण गूळ मेल्ट करून घेऊया. त्याच्यामध्ये तूप आपलं गरम झालेलं आहे, हे बघा. मी याच्यामध्ये गूळ टाकते आणि पूर्ण गूळ आपण त्याच्यामध्ये वितळून घेणार आहोत. प्रॉपर 3 ते 4 मिनटं गूळ वितळवल्यानंतर आपण 1 चमचा दुधाचा टाकणार आहोत. त्याने काय होणार आहे की आपला हा जो पिवळा गूळ आहे त्याला बाइंडिंग नसते चांगलं, म्हणजे प्रॉपर असं चिकटपणा येत नाही आहे. त्यासाठी दूध टाकल्यामुळे त्याला, म्हणजे जो चिकटपणा आहे तो खूप मस्त येतो आणि आपले जे लाडू आहेत चांगले वळले जातात, एकजीव होतात पूर्ण प्रॉपर, म्हणजे गोल आकार छान येतो त्याने. त्यासाठी आपण दूध टाकणार आहोत 1 चमचा, जास्त नाही. आता आपला गूळ आपला मेल्ट होतो आहे सगळ्यात पहिला, हे बघा होत आलं आहे आपला गूळ मेल्ट. मंद आचेवरच आपण हे करणार आहोत, मेल्ट झालेला आहे गूळ, हे बघा. त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा टाकूया दूध. आता हे प्रॉपर मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण टाकूया आता वेलची पावडर. मी वेलची इथे 5 ते 6 वेलची घेतलेली आहे आणि बारीक करताना मी थोडीशी साखर टाकलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करताना. तशी वेलची बरोबर प्रॉपर बारीक होत नाही, त्यासाठी मी थोडीशी साखर आणि वेलची हे बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता लगेच आपण टाकणार आहोत तीळ, जोपर्यंत हे गरम गुळाचा पाक आहे तोपर्यंत. सगळे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आपण, शेंगदाणे जे आबडदोबड हे केलेले ते पण टाकणार आहोत आणि प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत गरम गरम आहे तोपर्यंतच. हे बघा अशा प्रकारे पूर्ण मिक्स एकजीव करून घेऊया प्रॉपर सगळीकडून. जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंतच आपण लाडू वळून घेणार आहोत. थंड झाले की लाडू वळायला येत नाही. जर बाय चान्स तुमच्याकडे सारण जास्त आहे आणि थंड झालेलं आहे, लाडू वळता येत नाही, तर एकदम लो फ्लेमवर तुम्ही 1 मिनिटासाठी तुम्ही फक्त कढई ठेवा. मग ते जे आपलं हे आहे गूळ तो वितळला जाईल आणि लगेच इझिली निघतं ते. पण जोपर्यंत गरम गरम असतात तोपर्यंत हलक्या हाताने, जास्त प्रेस करून नाही हे करायचे, हलक्या हातानेच आपल्याला लाडू वळायचे आहेत अशा प्रकारे. हे बघा किती छान होत आहेत, एकदम इझिली होत आहेत. हे बघा दबतायतून बघा तुम्ही बघत असाल. अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊया, खूप टेस्टी होतात, नक्की करून बघा. मला नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, बनवून नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.